नमस्कार मंडळी, मी स्वप्नील कडू आणि हा अनुराग तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता मी आणि अनुराग आमच्या वाडीतच आहोत। हे मागे बघताय ते आमच्या विठ्ठल रखुमाई देवाचं मंदिर आहे आणि आता आम्ही दोघेजण चाललोय काजुली गावी, म्हणजे इथून साधारण 8 किलोमीटर अंतरावरती आहे। पहिले वेळवी लागेल, त्याच्यानंतर मग काजुली। तर कशासाठी काय, तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पुढे बघत राहा, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल। चला बघा मित्रांनो, वातावरण पण किती भन्नाट आहे आणि गावाकडची सकाळ एकदम भन्नाटच असते। आता वाजले 7 आणि आम्ही आता काजुली या गावी। काजुली गावी जाताना हा इतका सुंदर नजारा तुमच्यासमोर पेश करतो आहे, लाईक करा मंडळी। आम्ही दोघेजण यासाठी काजुलीला आलेलो कारण काजुली गावामध्ये श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो। हे मागे दिसतंय ना, ते श्री स्वामी समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे, समर्थांचं मठ आहे। आणि आता पण जाऊया दर्शन घेऊन येऊया आणि आमच्यासोबत तुम्ही पण आहात दर्शन घ्यायला व्हिडिओच्या मार्फत। चला मंडळी, ह्या मठाची ज्यांनी स्थापना केली ना त्यांची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पण पुढे पुढे देऊ, कारण आता ते जे मठाचे संस्थापक होते ना ते आम्हाला भेटले नाहीत। मग आमच्याने जे काही होत आहे ते आम्ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघण्याचा नक्की प्रयत्न करा। काय बोलशील? काय सुचत नाही तर श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन या पंचक्रोशीतल्या लोकांना अक्कलकोटला जाऊन घ्यावं लागत असे आणि सर्वांनाच ते शक्य होत नसतं, अशा लोकांसाठी एक अक्कलकोट महाराजांचा मठ आपल्या गावी तयार करावा ही संकल्पना या मठाचे संस्थापक श्री किरण नारायण महाडिक, गाव कादिवली आणि वाडी गावठण यांच्या मनात तयार झाली। आणि हे स्वामींचे पहिल्यापासून भक्त असल्या कारणाने दत्तभक्ती ही त्यांच्या घरोघरीच होती आणि हे दत्तभक्तीच्या मार्गातूनच ही संकल्पना त्यांच्या मनात स्वामींचं मठ बांधण्याची संकल्पना त्यांना आली आणि या संकल्पनेतूनच त्यांचं ध्येय हे स्वामींचं मठ बांधणे हेच होतं आणि हे मठ बांधून त्यांनी ते ध्येय पूर्णत्वास नेलं। हा मठ स्थापन करताना श्री किरण महाडिक यांची इच्छा होती ती म्हणजे स्वामींची मूर्ती बनवून घेणे आणि हीच मूर्ती बनवून घेण्यासाठी हे महाडिक काका जयपूर येथे गेले। काका बँकेत कामाला होते आणि बँकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि इतर लोकांनी त्यांना खूप सहकार्य केले आणि या सहकार्यामुळे ते जयपूर येथील मूर्तिकार यांच्या दुकानात जाऊन पोचले आणि त्यांनी दुकानदाराला सांगितलं की मला एक असं पाषाण दाखवा की त्याच्यात कुठलाही प्रकारचा डाग अथवा धब्बा न असू नये। आणि तसंच सेम पाषाण मूर्तीवाले दुकानदार यांनी श्री किरण महाडिक यांना दाखवला आणि या पाषाणाची मूर्ती बनवून घेतली आणि त्याच मूर्तीची स्थापना दापोली तालुक्यातील कादिवली या छोट्याशा गावी केलेली आहे। मठाची स्थापना करण्यासाठी खूप अनेक लोकांनी सहकार्य केले पण श्री किरण महाडिक यांनी कोणाकडूनही शिंगल पैशाची मदत स्वीकारली नाही। स्वामींचे मठ हे आपल्या सर्वांसाठी काकांनी स्वतःच्या हिमतीवर बांधलेलं आहे आणि या कामगिरीसाठी काकांना लाख लाख सलाम। या मठाचा कार्यभाग हे स्वतः काका स्वतःच्या स्वखर्चातून चालवतात आणि हे करत असताना कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाहीत। मंडळी, याच मठाची स्थापना फेब्रुवारी 2013 या साली करण्यात आली, म्हणजे बांधकामाला सुरुवात करण्यात आली आणि हा मठ 1 जून 2015 साली बांधून पूर्ण झाला। या मठाचा वर्धापन दिन सोहळा हा 6 जून म्हणजेच दरवर्षी साजरा करण्यात येतो। हा मठ कादिवली बेळवी आंजर्ले या रोडवर आहे। मठाला प्रशस्त सभागृह आहे
आणि सभागृहामध्ये येणाऱ्या भक्तांना भाविकांना बसण्याची उत्तम व्यवस्था या मठात केलेली आहे। आणि या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे या मठात चार उत्सव साजरे केले जातात। एक म्हणजे दत्त जयंती, दोन स्वामींचं प्रकट दिन, तीन गुरुपौर्णिमा आणि चौथं म्हणजे या मठाचं वर्धापन दिन। आणि या चार उत्सवांमध्ये भंडारा ठेवला जातो, खूप सारे भक्त या भंडाराचा उपभोग घेऊन जातात। तरी माझ्या सर्व जवळच्या लोकांना, श्री स्वामींच्या भक्तांना एक नम्र विनंती आहे की या मठाला तुम्ही एकदा अवश्य भेट द्या, तुमच्या मनातच समाधान नक्की होईल। आणि मंडळी, या मठामध्ये खूप म्हणजे भारी वाटतं, शांत वातावरण असतं, पक्ष्यांचा किलबिलाट असतो, आजूबाजूला खूप सारी अशी मस्त झाडं आहेत, वडाचं झाड आहे, आणखीन आंबा वगैरे असं खूप सारी झाडं आहेत, आणि निसर्गाच्या सान्निध्यात असं खूप म्हणजे ऑसम अशी जागा वगैरे व्यवस्थित आहे। तर तुम्हीसुद्धा एकदा अवश्य भेट द्या आणि तुमच्या मनाचं समाधान नक्की करा। अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ। मंडळी, श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्णजी। मंडळी, आज गुरुवार आणि गुरुवारच्या निमित्ताने काल आमच्या मनामध्ये विचार आला की श्री स्वामी समर्थांचा जो मठ कादिवली येथे आहे, तेथे जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं। तर मी रात्री अनुराधला विचारलं की आपण जाऊया का, तर तोही तयार झाला। मग आम्ही आलो स्वामींच्या दर्शनाला आणि आपले स्वामी इकडे मागे आहेत आणि आता दर्शन वगैरे घेतलं आहे। आणि आता दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आता आम्ही जाऊ घरी। मठाच्या इकडे बाजूला म्हणजे बाजूला समोरच्या भागाला हे वडाचं झाड आहे, मस्त आहे आणि खूप अशी सर्वत्र झाडं आहेत, खूप छान वाटतं, एकदम शांत वातावरण आहे। तुम्हीसुद्धा एक वेळ अवश्य भेट द्या इकडे कादिवली गावाला, कादिवली गावामध्ये स्वामींच्या मठाला, खूप भारी, खूप छान, खूप असं वाटतं। मंडळी, श्री स्वामी समर्थ। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया, भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी भन्नाट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर। तुम्हाला आजची ही स्वामींची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। अनुरोध काहीतरी बोलतो आहे आता, काय माझा डायलॉग बोलून झाला, जाईल तिकडे शेअर करा। ठीक आहे, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण, बाय बाय, रामकृष्ण हरी।